मी करते आहे आळूचं थालीपीठ, आळूची पानं आणि काही देठ आहेत आळूचे, त्याच्या शिरा काढून ते व्यवस्थित सोलून घेतलं आहे. आता हे स्वच्छ धुवून घेतलं आहे मी, 3-4 पाण्यांनी धुतलं आहे. आता हे वाफवून घेणार आहे. आळूची पानं वाफवून झाली आहेत. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या छोट्या आहेत म्हणून 4 मिरच्या घेतल्यात, 7-8 लसणाच्या पाकळ्या, त्याच्यासोबत आळूची पानं घालून हे मिक्सरला वाटून घेणार आहे. इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1/2 वाटी बाजरीचं पीठ, 1/2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1/2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर, मीठ, 1/2 चमचा हळद, 1/2 मिक्स करते छान. हे आळूचं वाटण घालूया. हे व्यवस्थित मळून घेते. पीठ हे अंदाजानच घ्यायचं आहे आपल्याला. जास्त पाणी नाही घालायचे, अगदीच आवश्यकता वाटली तरच पाणी घालणार आहे याच्यामध्ये. भाजीच्या वाटणामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ घातलं तर त्या भाजीची चव छान उतरते. पीठ छान मळून झालंय. अगदी 4 चमचेच पाणी घातलंय पीठ मळताना. आता 1-10-15 मिनिट आपण हे असं झाकून ठेवूया, त्यानंतर थालीपीठ करणार आहे. 15-20 मिनिट पीठ छान भिजलंय. आता आपण थालीपीठ थापून घेऊया. पाण्याचा हात घेणार आहे. हे एक सुती कापड आहे, त्याला पाणी लावून घेते.
दोन मिनट झाकून ठेवणार आहे। झाकण काढून बघते। एका बाजूने छान भाजले, आता दोन्ही बाजू छान भाजून घेणार आहे। थालीपीठ टाकून झाले, आता याच्यावर आपण थोडेसे पांढरे तीळ पण घालू शकतो। बघा छान अशी आळूची थालीपीठ तयार आहे।